नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील भविष्यकाळ हा भाग पाहणार आहे. भविष्यकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ भविष्यकाळ असतो. भविष्यकाळाची उदाहरणे पाहूया. उद्या पाऊस पडेल, श्रेया गाणे गात असेल, मी गावाला गेलो असेल, पवन रोज व्यायाम करत जाईल. या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल म्हणजेच भविष्यामध्ये घडेल असे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे भविष्यकाळाची आहेत. आता आपण भविष्यकाळाचे प्रकार पाहूया. भविष्यकाळाचे चार प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे साधा भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात घडणार असेल तेव्हा त्या काळास साधा भविष्यकाळ म्हणतात. साधा भविष्यकाळाची आपण उदाहरणे पाहूया. राम पुस्तक वाचेन, शीतल लगोरी खेळेल, मुले अभ्यास करतील, आम्ही जेवण करू, सीमा पत्र लिहिणार. या वाक्यामध्ये क्रिया ही पुढील काळात घडणार आहे असे आपल्याला समजते आणि म्हणून ही साधा भविष्यकाळाची उदाहरणे आहेत असे आपल्याला म्हणता येईल. साधा भविष्यकाळ ओळखायचा कसा? तर साध्या भविष्यकाळाच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी न, उ, रु, ल, नार हे प्रत्यय लागतात आणि यावरून आपल्याला ती उदाहरणे साध्या भविष्यकाळाची आहे हे ओळखता येते. भविष्यकाळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात चालू असेल किंवा अपूर्ण असेल तेव्हा त्या काळास अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ म्हणतात. उदाहरणार्थ राम पुस्तक वाचत असेल, शीतल लगोरी खेळत असेल, मुले अभ्यास करत असतील, मी जेवण करत असेल, सीमा पत्र लिहित असेल. या सर्व वाक्यामध्ये क्रिया ही भविष्यामध्ये घडणार असून ती चालू किंवा अपूर्ण असेल असा आपल्याला बोध होतो आणि म्हणून ही सर्व उदाहरणे अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळाची आहेत. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ ओळखायचा कसा? तर अपूर्ण किंवा चालू भविष्य काळाच्या उदाहरणामध्ये क्रियापदाच्या शेवटी त असेल, त असेल, त असतील अशा प्रकारचे प्रत्यय हे जोडल्या जातात आणि यावरून आपण ती वाक्य अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळाची आहे हे आपल्याला ओळखता येईल. भविष्यकाळाचा तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात घडावयाची असली तरी ती पूर्ण झालेली असेल असा बोध होतो तेव्हा त्या काळास पूर्ण भविष्यकाळ म्हणतात. पूर्ण भविष्यकाळाची उदाहरणे पहा. रामने पुस्तक वाचले असेल, शीतलने लगोरी खेळली असेल, मुलांनी अभ्यास केला असेल, मी जेवण केले असेल, सीमाने पत्र लिहिले असेल. या वाक्यामध्ये क्रिया पुढील काळात घडायची आहे तरी सुद्धा ती भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असेल असा आपल्याला बोध होतो आणि म्हणून या ही सर्व उदाहरणे पूर्ण भविष्यकाळाची आहे असं आपल्याला म्हणता येते. पूर्ण भविष्यकाळाच्या वाक्य नेमकं ओळखायचं कसं? तर त्यासाठी पूर्ण भविष्यकाळाच्या उदाहरणामध्ये क्रियापदाच्या शेवटी ल असेल, ल असेन अशा प्रकारचे शब्द जोडल्या जातात आणि यावरून
ही उदाहरणे पूर्ण भविष्यकाळाची आहेत हे आपल्याला ओळखता येते. भविष्यकाळाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात नेहमी घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळास रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणतात. उदाहरण पाहूया. राम पुस्तक वाचत जाईल, शीतल लगोरी खेळत जाईल, मुले अभ्यास करत जाईल, मी जेवण करत जाईल, सीमापत्र लिहित जाईल. या वाक्यामध्ये क्रिया पुढील काळात नेहमी घडणार आहे असे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळाची आहेत. चालू पूर्ण भविष्यकाळ किंवा रीती भविष्यकाळ ओळखायचा कसा? तर या काळाच्या वाक्यांमध्ये शेवटी त जाईल, त जाईन, त जातील अशा प्रकारचे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून ती उदाहरणे रीती भविष्यकाळाची आहेत किंवा चालू पूर्ण भविष्यकाळाची आहेत असे आपल्याला ओळखता येते. धन्यवाद.